नमस्कार, सुप्रभात। मी मधुरा, आपण बघताय झी 24 तास। आज काय विशेष या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। दिवसभरात महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत। मात्र बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी चक्रीवादळा संदर्भातली येते। अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या तावते चक्रीवादळाचा प्रभाव उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये जाणवणार आहे। मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। IMD ने दिलेल्या इशाऱ्यानुसार 15, 16, 17 ह्या तारखेला ह्या वादळाचा प्रभाव दिसेल। कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणात ताशी 62 ते 91 किलोमीटर वेगानं हे वारे वाहू शकतात असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। उद्या आणि परवा मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये वादळाचा प्रभाव दिसणार आहे अशी माहिती देखील IMD ने दिलेली आहे। लक्षद्वीपजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर झालेलं आहे आणि हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात देखील झाली आहे। गेल्या 6-7 तासांमध्ये हे चक्रीवादळ 7 किलोमीटर प्रति तास या वेगानं पुढे सरकत आहे। हे चक्रीवादळ सध्या केरळच्या कुन्नूर पासून 290 किलोमीटर समुद्रात आहे। पुढील 24 तासांमध्ये हे वादळ उग्र रूप धारण करण्याची देखील शक्यता आहे। तावते घोंगावत आहे, त्यामुळे सावधानता बाळगायला सांगितली। लक्षद्वीप जवळ तयार झालेल्या चक्रीवादळाचा गुजरातकडे प्रवास सुरू झालेला आहे। तावते चक्रीवादळाचा प्रवास शनिवार रात्रीपासून महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर असेल। तर चक्रीवादळाचं केंद्र किनारपट्टीपासून 150 ते 200 किलोमीटर समुद्रात आहे। गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई भागात 62 ते 91 किलोमीटर पाऊस, तर कोकण, मुंबई, पालघर, ठाणे भागात मध्यम ते अतिजास्त पावसाच्या सरी कोसळतील। गुजरात जवळ पोहोचल्यावर वाऱ्यांचे वेग 160 किलोमीटर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये NDRF तैनात आहे। राज्यात किनारपट्टी भागांमध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत। मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे। मुंबई मनपानं येलो अलर्ट जारी केलेला आहे। मुंबईमध्ये चौपाट्यांवरती देखील विशेष दक्षता असेल। सर्व चौपाट्यांवर 93 जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये धोकादायक वृक्षांची छाटणी देखील करण्यात आलेली आहे। तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तावते चक्रीवादळाचा परिणाम राज्यातल्या किनारपट्टी भागाला देखील आता उद्यापासून बसणार असल्याचा इशारा देण्यात आलाय आणि ह्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। किनारपट्टी भागातल्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश आहेत। मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। किनारपट्टी भागामध्ये मच्छीमारांनी आपापल्या बोटी सुरक्षित ठिकाणी नांगरलेल्या आहेत। तर वादळापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी देखील घेण्यात येते। कोकण, मुंबई भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ हवामान आहे। पावसाळी हवा अनुभवायला मिळत आहे आणि मुंबई महापालिकेनेही सतर्कता बाळगली आहे। महापालिका, अग्निशमन दल, NDRFची पथकं सध्या इथे तैनात करण्यात आली आहेत। तर मुंबईमध्ये चौपाट्यांच्या भागातही सुरक्षा पाळली जाते। दरम्यान दादर चौपाटीवरून ह्या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मेघा कुच्छिक यांनी। अरबी समुद्रामध्ये अतितीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे तोतके नावाचे चक्रीवादळ घोंगावणार आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। सकाळपासून सूर्याचं दर्शन घडलेलं नाही आहे। अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्याचं आज वादळात रूपांतर होणार आहे। तर उद्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे आणि याचमुळे महाराष्ट्रातील सर्व किनारपट्ट्यांवर प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एक विशेष बैठक घेतली। त्यामध्ये मनुष्यबळ आणि साधन सुविधा तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर याचबरोबर मुंबईच्या किनारपट्ट्यांलगत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सर्वात आधी हे जे चक्रीवादळ आहे हे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता। मात्र त्यानंतर हे चक्रीवादळ मुंबई आणि कोकणमध्ये धडकणार नसल्याचं हवामान खात्यानं वर्तवलेला आहे, अंदाज वर्तवलेला आहे। मात्र तरीही या चक्रीवादळाचा परिणाम आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। आज सकाळपासून मुंबईमध्ये ढग दाटून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। ते ढगाळ वातावरण आहे, कधीही पाऊस पडेल अशा पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे आणि आज आणि उद्या अशाच पद्धतीचं ढगाळ वातावरण किंवा उद्या पाऊसही पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर सह मेघा कुचिक, झी मीडिया मुंबई। महत्त्वाची बातमी आणि दिलासादायक बातमी ती म्हणजे लसीकरणासंदर्भातली येते, कारण पुढील महिन्यामध्ये देशात लसींचा तुटवडा कमी होईल असा अंदाज सरकारनं व्यक्त केलेला आहे। डिसेंबरपर्यंत देशातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि ही संख्या जवळपास 94 कोटींच्या घरात आहे। सध्या रोज 15 लाख जणांना देशभरात लस दिली जाते आणि हा आकडा प्रत्येक दिवशी 90 लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। रोज 90 लाख जणांना लस दिली तर जगात हा विश्वविक्रम असेल असं देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। डिसेंबरपर्यंत ज्येष्ठांचं लसीकरण पूर्ण करणार असल्याचा मानस सरकारनं व्यक्त केलेला आहे। देशात लसींचा तुटवडा कमी होईल असा अंदाजही आता सरकारनं व्यक्त केला आणि पुढील महिन्यामध्ये लसींचा तुटवडा कमी होण्याचा अंदाज सरकारतर्फे व्यक्त करण्यात आलेला आहे। तर ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट देखील आहे, कारण ही संख्या जवळपास 94 कोटींच्या घरात आणि सध्या रोज 15 लाख जणांना देशभरात लस दिली जाते आणि हा आकडा प्रत्येक दिवशी 90 लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे। विकासाचा ध्यास म्हणजे